धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, धन्य हरिभक्त जन्मला ज्या वंशी, सकळ कुळासी तारील स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्त राज भावा कोणी, यमाचे यमदंड सुखवील नरक, यमाचे यमदंड सुखवील नरक, वंशी झालिया एक हरिभक्त स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज, वंशी भक्त राज भावा कोणी, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावितया स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तीरज, वंशी भक्त राज भावा कोणी, प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, आतार दय्यापुली चौपाळुनिया भली वरी बैसऊ पाबुली, श्री गुरुंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा, शरण शरण जी हनुमंता तुमा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मजदावाव्या सुबटा, समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडनानाम
तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्पुरदि प्रदेशम विदिंद्रादि दैवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नागनाथ घाटावर्ती ब्रह्मा सवेसि रेडा बोलविन्याश्री ज्ञानेश्वरासि सूक्ष्म शक्ति स्वरूपे संचार केला नमस्कार माझा मुक्ताई माबुलीला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन विदाय भक्तिमिलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षगाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद घाले तुझ्या शुद्ध शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवा सुतृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाचा सामर्थ्याने गजाचा संकट जाई माघा
संकट गाई जन्मलाजा वंशी धन्य हरिभक्त जन्मलाजा वंशी सकळ कुळासी तारील स्वर्गीचे पूर्वज इच्छिता तिरज वंशी भक्तराज भावा कोणी थोडा समोर आवाज संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्निची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्वंत जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा चार चरणाचा तुमच्या आणि माझ्या वाड वडिलांचं आपल्या पूर्वजांचं मनोगत व्यक्त करणारा अभंग सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल संकल्पित वेळेत यथाकाश यथावकाश या अभंगाचं चिंतन करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करणार आहोत. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये वाढदिवसाचं फॅड असलेल्या युगामध्ये एका नैमित्तिक कारणाच्या निमित्तानं आज आपण सगळेजण एकत्रित आहोत. या वैज्ञानिक युगामध्ये आपल्या मित्रांचे अख्ख्या गावाचे अख्ख्या परिसराचे जन्मदिवस जिथे लोकांच्या पाठ आहे पण वारकरी संप्रदायाला अपेक्षित असलेल्या आईवडिलांच्या मरणाची तिथी मरणाचा काल मरणाची वेळ सोम सूर्यादी ग्रहणी एवो निकरती पारवणी की माता पितर मरणे अंकी तजे दिवस ज्या दिवशी आपल्या आईवडिलांनी देह ठेवला या इहलोकाची यात्रा संपवली परलोकाच्या यात्रेला प्रारंभ केला असा दिवस ज्या घरामध्ये आठवल्या जातो
ज्या घरामध्ये ज्या दिवसाचं पूजन केलं जातं त्या घराला, त्या घरातल्या मुलांना मुलींना तुका म्हणे मोज घडू त्यांची सेवा, हे साधकाचं आहे महाराज. साधकाला तुकोबऱ्यांनी इतकं डोक्यावर घेतलं तर सिद्धाची काय अवस्था तुकोबऱ्यांच्या भाषेमध्ये असेल, असं साधनेच्या दिशेनं प्रवाहित असलेलं बच्चाव कुटुंब आणि या बच्चाव परिवारामध्ये कैलासवासी सौभाग्यवती भिकूबाई धनजी बच्चाव यांच्या उत्तरक्रियेच्या निमाने गंधमुक्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा आहे. या कीर्तन सोहळ्याचं केलेलं आयोजन संपूर्ण बच्चाव परिवार, सौभाग्यवती आजीबाईंचे ज्यांनी त्यांच्याबरोबर आपल्या प्रपंचाचा विस्तार केला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कपाळावरती ज्यांचं कुंकू लावलं असे आदरणीय धनजी पुना बच्चाव, त्यांची तीन सुपुत्र आदरणीय पावबा धनजी बच्चाव, किओबा धनजी बच्चाव, देवीदासजी धनजी बच्चाव, मुलगी राजबाई, जावई जयराम भाऊ, संपूर्ण बच्चाव परिवार, त्यांचे पाच नातू, या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्याकडे आलेली ही कीर्तन सेवा. कीर्तनासाठी उपस्थित गुरुजन गायक वादक महाराज मंडळी, उजव्या हाताला पखवाजाची ज्यांची मला साथ आहे अशा आदरणीय पावबा महाराज आहेत, ज्यांची पहिली गोड चाल झाली अशा आदरणीय आपल्या परिसराचं वैभव असणारे मिलिंद बाबा आहेत, आदरणीय हरिभक्त परायण परमश्रद्धेय ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा सुयोग आला, बच्चाव परिवाराचे ते जावई आहेत, आदरणीय वासुदेव महाराज उपस्थित आहेत, हार्मोनियम वादक आहेत पांडुरंग महाराज आहेत, ही सगळी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी आहेत, आदरणीय माळी महाराज आहेत, माळी सर आहेत, कडून सुद्धा महाराज उभे आहेत. आज आमच्या बरोबर आलेले आमच्या मुक्ताबाई संस्थेचे कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण अमोल महाराज पाटील कासलीकर आहेत. नुकतंच ज्यांनी जोग महाराज शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण केला, मूर्ती लहान पण कीर्ती महान अत्यंत अभ्यासू आमच्या फळावरचं व्यक्तिमत्व, ज्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा 75 दिवसात पूर्ण केली, अमोल महाराज, लखनबा महाराज सोबतच होते, आदरणीय हरिभक्त परायण, आमचे बंधू लखन महाराज पाटील उपस्थित आहेत, वारकरी यूट्यूब चॅनल आहे मुकेश जी आहेत, चेतना साऊंड दहिवेल, नानासाहेब आपण सुद्धा आलात, सगळी मंडळी दहिवेलवरून आली, सगळ्यांबद्दल प्रेम भावना कृतज्ञता समर्पित करतो आणि संकल्पित वेळेत या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आई वडिलांच्या इस्टेटीवरती जगतो त्याला वारकरी संप्रदायानं मुलगा म्हटलेलं नाहीये. आई वडिलांनी भरपूर द्रव्य कमवलेलं आहे, पण त्याच पैशाचा, त्याच जमिनीचा, त्याच मालमत्तेचा वापर करून जो आपला उदरनिर्वाह करतो त्याला मुलगा संप्रदायाने मानलेलं नाही. तो एक आई वडिलांच्या इस्टेटीवरती जगणारा भाडेकरू असू शकतो, पण जो पिता स्वयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. नाथ महाराज म्हणतात मुलगा कोणाला म्हणतात, सुपुत्राच्या यादीमध्ये कोणालाही घालू नका. आपण कमवलेली 40 एकर जमीन दोन मुलं असतील तर 20-20 एकर मिळणार आहे. तुम्ही आज मरू देत, उद्या मरू देत, पण तह हयात आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांजवळ असलेलं संस्काराचं धन, विचाराचं धन, पारमार्थाचं धन, पारमार्थिक सेवेचं गोळा केलेलं धन मुलांनी ज्या आई वडिलांकडून स्वीकारलं तेच सुपुत्र या यादीमध्ये बसतात. सगळ्या मुलांना सुपुत्र म्हणता येत नाही. बच्चाव परिवाराचा आनंद वाटला. आई वडिलांच्या वरती प्रेम किती असावं, श्रद्धा किती असावी, आपल्या मातृदेवतेच्या अनुपस्थितीत तिच्या गैरहजेरीत तिची जाणवलेली उणीव कशी असावी, याचा जर सखोल थोडंसं अभ्यास करायचा असेल, चिकित्सा म्हणून पाहायचं असेल, तर मगापासून आलो तेव्हापासून त्यांनी बच्चाव परिवाराने सांगितलं. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाटचाल असलेले कुटुंब आहे आणि त्या काळामध्ये कुटुंबाला दिशा देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. खरंच आहे महाराज,
जी माणसाच कीर्तनाला बसले त्या प्रत्येकाने स्वतःच्या जीवनाचं सिंहावलोकन जर केलं तर आपल्याला कळेल, आपण ज्या घरात जन्माला आलो त्या घरातले आई वडील अत्यंत कष्टाळू माणसं होऊन गेले. तुमच्या माझ्या प्रत्येकाचा विचार जर केला तर आपल्यापेक्षा निश्चितच त्या लोकांच्या जीवनात जास्त कष्ट होते. कष्टानं मेहनतीनं, अजून एक वाक्य बोलतो, प्रामाणिकपणे त्यांनी आपल्याकरता पोटभर जेवता येईल असं ताट वाढलंय. आता कमवलेली संपत्ती प्रामाणिकपणे गोळा केलेली असेल यात प्रश्नचिन्ह आहे, पण आपल्या आई वडिलांनी जे आतापर्यंत द्रव्य धन कमवलं ते इमानदारीनं कमवलं, कष्टाने कमवलं, घाम गाळून कमवलं, इज्जतीत कमवलं, सन्मानाने कमवलं, आणि इतकं चांगलं कमवून ते सांभाळलं, टिकवलं, त्याचबरोबर विचार दिले, संस्कार दिले, कुटुंबाला एक नवी ओळख प्रदान करून दिली. पहिला जिल्हा परिषदेचा शिक्षक मोठा मुलगा लावला, दुसराही मुलगा जिल्हा परिषदेचा शिक्षक लावला, शेती क्षेत्रामध्ये प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी एक आपली ओळख निर्माण केली. तालुक्यात जिल्ह्यात प्रसिद्ध असलेलं कुटुंब, बैठकीत चर्चेत असलेलं कुटुंब निर्माण करण्याचं सामर्थ्य या जुन्या लोकांमध्ये त्या काळात होतं, पण दुर्दैव आहे समाजाचं, आज मात्र आपल्याकडे ती ताकद राहिलेली नाही आहे. ती माझ्याकडेही नाही आणि तुमच्याकडेही नाही. तुमच्या माझ्या पूर्वजांनी जे कष्ट आपल्याला उभारणी करता केले ते कष्ट आज येणाऱ्या काळामध्ये दिसत नाही, आज सुद्धा दिसत नाही. तो कालाचा प्रभाव असेल कदाचित, माफ करा, पण बच्चाव परिवार भाग्यवान आहे. आईचं छत्र गेल्यानंतर नारदाला सुद्धा रडावं लागलंय श्रीमद भागवतामध्ये. नारद महर्षींनी सरस्वती नदीच्या किनारी व्यासांना आपलं चरित्र सांगताना नारद गहिवरले, मातृदेव भव, पितृदेव भव, माझी देवता हरवली. त्यांनी सांगितलं श्रीमद भागवताच्या महापुराणाच्या रचनेच्या अगोदर सांगितलं, 17 पुराणांची रचना केली तुम्ही व्यास महर्षी, पण 17 पुराणांची रचना करून सुद्धा तुम्हाला अजून समाधान मिळालेलं नाही. ज्या वेळेला असमाधानी मनुष्य होतो त्यावेळेला जीवनात जास्तीत जास्त सेवा घडेल ती सेवा करण्याचा मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे. माझ्या जीवनातही माझी आई गेली, बापाचं सुख कधी मिळालं नाही, पण माझी आई गेली सर्पदंशाने, ज्या आईचा मृत्यू मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला, मला असमाधान झालं, मला आई 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 आई, मला देवापेक्षा सुद्धा आईची गरज वाटत होती. साधू संतांनी दिलेला दिव्य मंत्र विसरून मी आईचं ध्यान करायला लागलो, असमाधानात मला संतांनी दिलेला मंत्र आठवला आणि सेवा करायचं ठरवलं. आईच्या सेवेचं व्रत घेऊन भगवंताच्या नाम जपाची भली मोठी साधना केली आणि त्या साधनेचा परिपाक असा झाला जीवनात की एक दिवस त्या जगाच्या मालकाला सुद्धा मला भेट द्यावी लागली. अर्थात नारदासारख्या संतांना सुद्धा, या विश्वातल्या पहिल्या कीर्तनकाराला सुद्धा आईच्या गैरहजेरीमध्ये आईची उणीव तिला त्या संतांना जाणवते, तशी आपल्याला सुद्धा निश्चित जाणवते महाराज. पण काय आहे, माणसाचा स्वभाव हा दृश्य फळाकजी असतंय. जिथे अदृश्य प्रसाद मिळतो तिथं माणसं धावत नाही. नाथ महाराजांच्या एक दोन वेळ आपल्या समोर म्हणतो, महाराज बोलतात, तुळशीची या झाडा दुरोनिन धापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधची लावी. बसलेल्या लोकांना जर कृषी अधिकाऱ्याने सांगितलं तुम्ही द्राक्षेच्या बागेला दुधाची कॅन लावा, तुमची बाग चांगली होईल, लोक घरी जातील आणि पहिल्यांदा दुधावाला शोधतील, अंदर महिन्याला 2 कॅन द्राक्षाच्या बागेला सोडतील. पण त्रेत जर लोकांना सांगितलं तुम्ही तुळशीला पाणी घाला, पाणी घाला, तांब्या घेऊ, महाराज म्हटले दुरोनी ना दहा पेशन तोडा. अरे दुरून कोणी 5 बोटाला लागलेलं चिकटलेलं पाणी सुद्धा तुळशीवरती मारायला दिसत नाही, याच कारण काय हो? फरक एवढाच आहे, जैतानेकर द्राक्षाने दिलेलं फळ दिसणार आहे आणि तुळशीने दिलेलं फळ अदृश्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जी माणसं मोबाईल वरती रामकृष्ण हरी म्हणतात, हॅलो म्हणतात, प्रेमानं बोलतात, सगळ्या मोबाईल धारकांना पहिला सकाळचा चांगला मेसेज पाठवतात, ती सुद्धा माणसं घरात आई वडिलांशी नीट बोलत नाही. कोण सांगतोय मी? जे जगामध्ये चांगुलपणाचं थोटांग मांडून बसलेत ती सुद्धा माणसं नीट बोलत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही कसं सांगताय विशाल महाराज? मी नाही सांगत. नाथ महाराज बोलतात, तरी घरी माता पितारा धड बोली नाही संसारा,
एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा, जगाचा आदर करणं लाभामुळे समाजाला जमत, पण भल्या माणसा जगाचा काय आदर करतो? अरे ज्या जन्मदाता आई वडिलांच्या पोटी तू खऱ्या अर्थाने या कुटुंबात जन्माला आला, त्या आई वडिलांच्या चरणावरती जर तुझं मस्तक टेकलं तर ज्ञानोबाराय सांगतात सगळे जगातले तीर्थ त्या तीर्थाचं दर्शन त्या तीर्थाचं स्नान तुला तुझ्या आई वडिलांच्या चरणामध्ये मिळेल. सकळ तीर्थाची आधुरे जी एका माता तई सेवेसी कीर शरीरे लोन की जे विठ्ठल 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 विठ्ठल. अशा अदृश्य दर्शनात अदृश्य लाभाच्या दिशेने प्रयत्न करणार हे बच्चाव कुटुंब आहे. म्हणून पहिल्यांदा त्या कुटुंबाला धन्यवाद देतो. मी जो अभंग सेवेकरिता निवडलेला आहे हा तो खूप बऱ्यांचा अभंग आहे. बऱ्याचदा हा अभंग मोबाईलमध्ये शोधला तर सापडत नाही, गाथेमध्ये शोधला तर सापडत नाही. तुम्ही म्हणाल तुम्ही आणला कुठून बुवा? हा अभंग श्री तुकोबऱ्यांचाच आहे. आमचे गुरुजी हरणे बाबा सांगतात ज्या अभंगाला नाथ महाराजांची ओवी, ज्ञानोबाऱ्यांची ओवी आणि श्रीमद भगवद्गीतेतला एखादा श्लोक एक वाक्यतेमध्ये येत असेल तो महाराजांचा अभंग आहे. उरले ते शेवटी लावी तुका, गहाळ झालेले अभंग आहेत महाराज. अनेक अभंग हा नाही तो नाही म्हणता म्हणता आपण गमावले, पण या अभंगावरती प्रातस्मरणीय वैकुंठवासी निवृत्ती बाबा भक्तींनी कीर्तन केलंय. या अभंगावरती दत्तूजी महाराज बरबगावकरांनी कीर्तन केलंय. या अभंगावरती माझ्या श्रीगुरूंनी कीर्तन केलंय. हा अभंग कीर्तन सेवेला त्यांनी घेतला म्हणून मी घेतलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या द्वारा संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आई वडिलांचं मनोगत व्यक्त करत आहेत. हे नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. सध्या वर्तमान काळामध्ये चर्चा आहे की श्राद्ध पिंडदान तिरवी हे कार्यक्रम जुने झाले व आता बंद करून टाका. लोकांचं सरळ म्हणणं आहे काय असतं, ज्या लोकांचं पुस्तकी ज्ञान वाढलं की त्यांना परंपरा जुन्या वाटायला लागतात, हे सगळं थोटांग वाटायला लागतं. जी माणसं श्राद्ध पिंडदान तिरवी बंद करा आज म्हणतात तेच 5-7 वर्षाने नारायण नागबली करता 2-2 लाख रुपये खर्च करतात. तीच आहेत, वेगळी नाही. त्याची अनेक उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. बसलेल्यांनी ऐका जरा, ज्या माणसांना असं वाटत असेल श्राद्ध जुनं झालं, पिंडदान जुनं झालं, उत्तरक्रिया जुनी झाली, गंधमुक्ती जुनी झाली, वर्षी श्राद्ध आता खूप झालं, करू नये, वेळ जातो, समाज आळशी होतोय, आई वडील काय वरतून खायला येतात असतात का? त्यांनी जरा गरुड पुराण वाचा. आपण आई वडिलांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलोय हे कधी कदापि विसरू नका. आणि त्या ओझ्यातून निघण्याकरता त्या उपकाराचं स्मरण होण्याकरता वारकरी संप्रदायाने तुमच्या माझ्यावरती एक जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी म्हणजे पिंडपदावरी दिला आपुलिये माझे झाले फिटले पितरांची ऋण. आई वडिलांचं ऋण फेडण्याकरता आपल्यावरती जबाबदारी आपल्या पूर्वजांनी दिलेली आहे. त्या जबाबदारीतून जर तुम्ही चुकलात तर तुम्हाला चांगलंही फळ उपभोगायला लागेल आणि वाईटही फळ उपभोगायला लागेल. जबाबदारी पेलली समर्थपणे तुम्हाला फळ मिळेल चांगलं. तू का म्हणे पितरू? पण तर या जबाबदारीतून तुम्ही चुकलात तर तुम्हाला केलेल्या विपरीत कर्माचा भाग सुद्धा सेवन करावा लागेल. काय होईल त्याने? आपल्याच घराण्यातली व्यक्ती ही पिशाची उनीला जाऊन ती दुसऱ्याच्या नाही आपल्या कुटुंबाला त्रास देते. महाराज श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे, दृष्ट दुराचारी असणारा धुंदुककारी, भावाचं नातं नव्हतं, रक्ताचं नातं नव्हतं, एकाचा जन्म गायीच्या पोटी आहे आणि एकाचा जन्म आईच्या पोटी आहे, तरीही श्राद्ध केलं गेला. अम्राता त्वदीयोस्मी धुंदुककारी ती नामता, स्वकीय नैव दोषेन ब्रह्मत्वं नाशतुं मया. अरे बाबा मी पापी आहे, गोकर्णा माझ्या मुक्ती करता तू श्राद्ध घाल, इथं भयंकर यातना आहे, कठीण यातना आहे. जसं धुंदुककारी आपल्या भावाला आवाज देतो
तसे आई वडील आपल्याला आवाज देत असतात, माझं श्राद्ध घाला, माझं श्राद्ध घाला, माझं पिंडदान करा, मला इथे तृप्ती मिळेल. जर तुम्ही आपण त्या आवाजाला ओ दिला नाही तर आपल्याच कुटुंबातली ती व्यक्ती पिशाच चोनीला जाऊन ती आपल्याला त्रास द्यायला सुरुवात करते. तो कुठल्या पद्धतीचा असू शकतो? उदाहरणार्थ आपल्या घरात एखादी व्यक्ती निपुत्रिक असेल, समजाव पितृदोष आहे, आपल्या घरात बरकत म्हणजे आपलेच पैसे आपल्याला पुरत नसतील, समजाव पितृदोष आहे, आपल्या घरात मध्यंतरी एखादा मनुष्य वेड्यासारखा करत असेल, समजाव पितृदोष आहे, आपल्या घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण विकोप आला जात असेल, समजावं पितृदोष आहे. या सगळ्या दोषातून मुक्त होण्याकरता शास्त्राने तुम्हाला मला जे ओझ दिलं ते म्हणजे आज होत असलेला कार्यक्रम. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या कार्यक्रमाचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला मला सगळ्यांना मिळणार आहे. म्हणून हा विधी प्रत्येकाने केला पाहिजे, गरजेचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या आई वडिलांची काहीतरी मनोकामना आहे, काहीतरी इच्छा आहे तुमच्याकडून, त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षा आहे, तुम्ही ती केली पाहिजे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे. काय अपेक्षा आहे त्यांची? काय महाराज? मनुष्याने तीन लोकांच्या मनोगतामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. एक, पहिल्यांदा तर काव चालले का? बस बस ती इतका वेळ जरी टिकले तरी खूप झालं, कारण या वयातले पोरं कीर्तनात दोन तास एक चित्र पाहू शकत नाही, त्यांना मध्ये ब्रेक लागतो, ॲडव्हर्टाईज लागते, त्यांना ते शक्य नाही. कालाच्या मर्यादेत ओगाओगात आपण इतके पुढे आलो का? आता तुम्ही मुंबईसारख्या शहरात जर गेलात तर तिथे धोत्रावाला माणूससुद्धा दिसत नाही. काही दिवसांनी चित्रात दाखवावं लागेल, याला धोतर म्हणतात, याला पखवाज म्हणतात. जर तुम्ही आपण लेकरं कीर्तनाला आणले नाही तर येणाऱ्या काळात ते घडू शकतं. ते कीर्तनात आले पाहिजे. गोड पोरं आहेत, मला आनंद आहे. आज सगळ्या लेवलचे लोक कीर्तनाला आहे, बुजुर्ग माणसं आहे, बालगोपाल आहे, तरुण मंडळी आहे, आणि खरंच तरुण मुली आहे, आणि या लोकांनी कीर्तनात आलं पाहिजे. खरी कीर्तन सेवेची जबाबदारी याच लोकांकडे. आता यांना कळालं पाहिजे आपला वारकरी संप्रदाय, वारकरी धर्म काय आहे. मी तर आवर्जून सांगेल, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक मुलाने आणि मुलीने कीर्तनाला निवडलेला अभंग कुठला होता, त्या अभंगाचा भाव काय होता, त्या अभंगाचा उपक्रम उपसंहार काय होता, महाराजांनी काय रचना त्या अभंगाची केली, याचा विचार ज्या दिवशी महाराष्ट्रातली लेकरं महाराष्ट्रातली मुलं करतील ना महाराज, त्या दिवशी प्रत्येकाचा बाप 10-10 वर्ष जास्त जगल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाचा बाप जेवढ्यापुरी कीर्तनाला आहे, कीर्तन ऐकून त्यांनी इतकी ग्रंथांची सेवा केली पाहिजे, इतकी की यावेळेला तुमचं लग्न लागेल असा मंडप घातलेला राहील, सासरची लोक तुम्हाला घ्यायला येतील, थाटामाटात लग्न लागेल, कर्ज काढून का होईना आपण बाप तुमचा विवाह करेल, तुमच्या कपाळावरती अक्षदा फेकताना आशीर्वाद देताना बापाची नेत्रकमल घळाघळा वाहतील, कोणाच्या मागे पडून गेली नाही, ओ इज्जतदार बापाची पोरगी, तिनं कन्यादानाचं सौभाग्य बापाला दिलं याचं समाधान म्हणून रडेल तो पोरगा, समाधान वाटेल त्याला. गरज आहे महाराज. हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. काही शब्द कोणाला न आवडणारे सुद्धा निघतील, तुम्हाला राग आला तरी मला त्याचा काही फरक पडत नाही. पुढच्या वर्षी पुन्हा कधी तुम्ही मला बोलावणार नाही, अजून तुम्ही माझं काय करू शकता. पण खरंच सांगतो, कीर्तनात बसलेल्या मुलीला बिद्या करताना जैतानेमधला आणि जामपूरमधला प्रत्येक बाप ज्या दिवशी रडतो ना, त्या दिवशी उभं आयुष्य पुरीचं सुखाचं होतं. ज्या दिवशी पोरगी बिद्या होते ती जायला लागते या मंडपातून, त्यावेळेला आईनं सांगावं पोरीचे डोळे पुसून तिला गुळाचा खळा देता देण्याची पद्धत आहे, गाडीत बसवलेल्या पोरीला थांबवून मायेनं घरात पळत जावं, आणि वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ आणावा, आणि तिथं द्यावा त्या मंडपात. सासरच्या लोकांना सांगावं, फ्रीज नाही, कूलर नाही, कुठलं आंधण नाही, कुठली व्यवस्था नाही, कुठला पैसा नाही, वेल्वेटच्या कापडात गुंडाळलेला हा माझ्या ज्ञानोबारांचा या विश्वाला तारणाला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ एवढ्या करता तुमच्या घरी देते, जी पोरगी आम्ही तुमच्या घरी पाठवतोय ती पोरगी आमच्या संस्कारापेक्षा जास्त ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी वाचून आम्ही मोठी केली आहे. ही 7 ते 8 या वेळेत ज्ञानेश्वरीचं पारायण करते, नुसती लेख पाठवत नाही. ओ
लेखी बरोबर ज्ञानेश्वरी सुद्धा पाठवते तुमच्या घरी, तुम्ही सुद्धा पारायण करा आणि माझ्या लेखीला सुद्धा ज्ञानेश्वरीच्या पारायणाला वेळ द्या. तुमच्या घरात येत असलेली लेख तुम्हाला काय देईल हे मला माहिती नाही, पण ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीनं तुमचं घर गोकुळासारखं केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास. असं ज्या दिवशी महाराष्ट्रातली प्रत्येक माय म्हणेल काय महाराज उदात्त विचारसरणी वारकरी संप्रदायाची घराघरात रुजवण्याला किती उपयोग होईल, आपल्याला गरज आहे त्याची. या वयातली पोरं कीर्तनात असली पाहिजे आणि खरंच गरज आहे त्यांची. आज ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे महाराज, ती एका ठिकाणी बसत नाही. त्यांना जर विचारलं देवानं पाय कशाकरता दिले तर ते म्हणतील एक कीक मारायला आणि दुसरा गेअर बदलायला. त्याच्याकडे देव पाय देईल कशाकरता, बांधखी त्याच्या पलीकडे देवानं पाय देऊच सुद्धा नाही. पोर आहे ते. अहो एक मुलगा माझ्याजवळ आला आणि मला म्हटलं महाराज तुम्ही महाराज दिसता, म्हटलं तुला वाटत नाही का भाऊ माझ्याकडे बघून. तो म्हणे तुम्हाला काही विचारू का, म्हटलं विचारणं सांगा म्हणे. असा जगात कोणता प्राणी आहे ज्याच्या अंगात रक्त नाही? रक्त नाही, अरे थेंब रक्त नाही म्हणे. म्हटलं लय ग्रंथ वाचले गड्या पण त्या प्राण्याचा काही मेळ अजून आला नाही भाऊ. तो म्हणे मी सांगतो खेकडा रक्त नाही म्हणे त्याच्या. चला म्हटलं बा ज्ञानात भर पडली आपल्या. आज तुमच्या बुद्धीची लेवल लक्षात आली महाराज सांगा असा कोणता प्राणी ज्याच्या अंगात नळी नाही, एक सुद्धा नळी नाही. म्हटलं नाही रे बाळा जमणार. अरे म्हणे शिदोळ नळी नाही त्याला. म्हणजे माझं बोलणं तुम्हालाही पटतंय तर. तो म्हटला महाराज तुमच्या बुद्धीची लेवल चांगलीच लक्षात आली, तुम्हाला काही ते जमणार नाही. तो घरात गेला आणि त्यानं झारा आणला. झारा कळतो ना, माझ्या चार्जरची पिन लागते ना तुम्हाला कळतंय ना. त्यानं झारा आणला आणि तो झारा डोळ्या पुढे घेतला आणि माझ्याकडे बघत होता. याला काय म्हणतात? अरे म्हटलं मला माहिती आहे त्याला झारा म्हणतात. वा वा हुशार आहे तुम्ही. हा झारा तुमच्या डोळ्यासमोर घेतलाय महाराज. आता या झाऱ्यातून मी तुमच्याकडे बघतोय, तुम्हाला फार महत्वाचा सूक्ष्म प्रश्न मला विचारायचा आहे. या झाऱ्यातून मी तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला सांगायचं या झाऱ्यातल्या कुठल्या छिद्रातून मी तुमच्याकडे बघतोय पहा. ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे महाराज, कशी बसेल ती कीर्तनात. पण आनंद आहे की ते आता आज इथं आहेत. खरंच ती कथेला कीर्तनाला आली पाहिजे. नामदेवराय याच वयात भगवान परमात्म्याशी एकरूप झाले. त्यावेळेला नामदेवरांना विचारलं नामदेव महाराज तुमचं वय काही फार नाही हो, तुम्ही इतक्या लवकर देवाशी कसे एकरूप झालात? त्यावेळेला नामदेवरांनी दिलेलं उत्तर इतकं गोड आहे. ते बोलतात ऐका. धन्य माझा जन्म धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म धन्य माझा वंश, धन्य माझा जन्म धन्य माझा वंश. धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, राम राम माझे केशवाचे पायी, राम राम माझे केशवाचे पायी, स्वामी माझा धन्य माझा स्वामी माझा, धन्य विष्णुदास स्वामी माझा, राम राम माझे माझा.
धन्य विशुदास स्वामी माझा, धन्य विशुदास स्वामी माझा, धन्य राम राजे जन्म माझा जन्म धन्य तुझ्या कुळात जन्माला आलो ते कुळ पवित्र आहे आणि पवित्र कुळात जन्माला आल्याशिवाय परमार्थिक साधना जीवनामध्ये घडत नाही. असो मी आपल्याला सांगत होतो तीन मनोगताप्रमाणे माणसानं आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. त्यात देवाच्या मनोगताप्रमाणे माणसाने जगलं पाहिजे एक, संतांच्या मनोगताप्रमाणे जगलं पाहिजे दोन, आणि ज्या घरात ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो त्यांच्या मनोगताप्रमाणे जगलं पाहिजे तीन. कारण आपल्यावरती या तिघांचेच उपकार आहेत, देवाचे सुद्धा आपल्यावरती अनन्य उपकार आहेत. काय उपकार आहे? जेने हा जीव दिला दान दिलं हो, दान किती दिलंय महाराज याचा विचार जरा तपशिलात शिरून करा. दिले इंद्रिय हात पाय कान. आता कार्तिक स्नान चालू आहे, ककळारती चालू आहे, गावागावात वासुदेव फिरत आहेत आणि ते आपल्याला सांगतात देवानं काय दिलं. दिले इंद्रिय हात पाय का, डोळे मुख बोला या वचन जेने तू. अरे भल्या माणसा तुला देवाने दिलंय कशा करता दिला? ऐक, देवे दिला देह भजन गोवाटा, देवे दिला देह भजन गोवाटा, शब्द वापरलाय संतांनी. खरंच देह खरंच गोमट आहे. अहो याचा साधा विचार जरी केला की यात थोडासा बदल आपण जरी करायचा प्रयत्न केला तरी आपण किती विद्रूप दिसू. इतके माणसं कीर्तनाला बसले पण एकाच नाक एकासारखे नाही, एकाचे डोळे एकसारखे नाही, चेहरा एकसारखा नाही, रंग सारखा नाही. अहो दिलेले बोट सुद्धा प्रत्येकाचे सारखे नाही. अजून काय बदल महाराज? ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ऐसे भिन्न भिन्न साचे, ओ प्रार्थना ऐसा भिन्न भिन्न साचे. एकाची आकृती एक सारखी दिसत नाही आणि जर असती तर प्रत्येकाला यमेच 19, यमेच 30, जी जे 19 गुजरात पासिंग आहे बुवा, सुरत मधून शिरलं हे महाराष्ट्रात, असे नंबर द्यावे लागले असते लोकांना. खरंच देह गोमट आहे. कबीरजी एका ठिकाणी म्हणतात, बंगला को बनाया रे अंदर नारायण सोया रे, इस बंगले को 10 दरवाजे पिछले पवन कंबाल, इस बंगले को 10 दरवाजे पिछले पवन कंबाल, ए आवत जावत कोई नहीं देखा वही बड़ा आचंबा, बंगला खूब बनाया रे अंदर नारायण सोया रे. ओ
खूप सुंदर नृत्य घडवला. एका चित्रपटातलं गाणं फार चांगलं आहे पण लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. आता मी म्हटलं ते त्याचा विपर्यास होईल पण खरंच चांगलं आहे. कितना प्यारा तुझी, त्याचा अर्थ असा आहे अरे तुला देवाने किती चांगलं बनवलं पण ती इकडे आणा, इकडे तिकडे जाऊ नका, आपलं सगळं तिकडेच चाललंय. सुंदर भगवंतान वाढा सायासे मनुष्य जन्म पावावा, मोठ्या कष्टानं मिळाला आणि त्यातही सुंदर मिळाला. इतका सुंदर दिल्यानंतर जर त्या परमात्म्याच्या उपकाराचं स्मरण आपल्याला घडत नसेल तर मला असं वाटतं आपण त्या पापी लोकांच्या यादीमध्ये आहोत ज्यांना देह मिळून सुद्धा कळालेला नाही. जगाच्या मालकाला सांगावं लागलं अरे मी काय दिलं तुम्हाला. गावागावात मी सांगत होतो वासुदेव संतांनी जे आंधळे पांगळे वासुदेव मुका बहिरा नाट जोगी जे काही निर्माण केलं ते आपल्याला परमात्म्याने केलेल्या उपकाराचं स्मरण करून देण्याकरताच केलं. फक्त भूमिका वेगळी आहे. आपण जर अभंगाचा भाव पाहला तर प्रत्येक अभंग हा परमात्म्याच्या दिशेनं पोहोचवणाराच आहे. फक्त प्रत्येक अभंगाची भूमिका महाराजांची वेगळी आहे. प्रत्येक संतांचे शब्द कदाचित वेगळे असतील. रस्ता मात्र शेवटचं टोक जर पाहिलं तर जगाच्या मालकापर्यंतच जातो. आज ते वासुदेव आंधळी पांगळी गावात येताना दिसत नाही. पूर्वी अशा दिवसामध्ये सगळे यायचे, ते दान पावली यायचे, अशा वेळेला धान्य निघायचं. मग ते धान्य आलं, ज्वारी बाजरी तयार झाली की दारात आलेल्या वासुदेवाकडे ती बाई सुपात धान्य आणायची. कशात? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बोला ना. कशात? सुपात. सूप म्हणजे सूप नाही, सूप सूप पाकळायचं सूप. त्या सुपात ती बाई धान्य घेऊन यायची आणि दान पावल्याजवळ द्यायची. ते धान्य त्या वासुदेवानं जवळ घ्यावं आणि गोल फिरावं. मला तुमच्याकडे पाहिलं असेल तुम्ही हे. आणि ते धान्य त्याने त्याच्या झोडीत टाकावं आणि बरकत घरात राहावी म्हणून पुन्हा झोडीतलं धान्य मुठभर सुपात घालावं. पण तेवढं धान्य घेऊन तो उपदेश करायचा, आपल्याला सांगायचा गा तो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवून भावे ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत वैसलाचे लेखा गा. अहो माझं ऐका, मी तुमच्या दारात आलो आहे. वासुदेव करीतो फेरा तू त्या पिकानी दसुरा, साबद होई रे गवारा, भज भज तू शारंगरा. ती बाई म्हणायची काय ओरडू नको, आमच्या घरात सगळेच देवदेव करतात, तू काही ओरडू नको. तो पुन्हा दोन पावलं पुढे टाकले आणि मागे आला. बाई तुमच्या घरात देवदेव करणारे असतील, आम्ही भलते देवदेव केले आधी, पण कोण्या देवाला देवदेव करावं याचाही नियम आहे. तुम्ही कुठलाही देवदेव करू नका. खंडोबासी नवस कुरुणी मुरळी हुन बैसले वा. पुढे आपुले जे का सके सचन ते विवंचुनी भरी भरी लेव, वारी मागता पोट भरे ना बहु श्रम पावले व. श्वानाची परी वृथा गुरगुरी, जाय जाचरी परी तो हरी नाही देखिला. फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला. हे जगदंबे पूर्ण कदंबे, पूर्ण कदंबे जगबुध बोधे बोधे, हे हजुगाल फिला, हे हजुगाल फिला, हे फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तुझ म्या, फुलवरा बांधिला. माझे गरीब भावना भैरव येऊने बैसलाव, त्रिगुणाचा त्रिशूळ मांडूनी प्रपंच विस्तारी लाव, जोगी बोलावनी पदार भरूनी भराड व्या घात लाव. ऐसी वरदळे सोशली फळे झाली निर्फळे, सुखाचा लेश नाही देखिला, तुझ म्या फुलवरा बांधिला.
नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, आईस ते दैवते केली, अनंते नवासा भाऊ फेडिले व परिते फलकट झाले, शेवटी गळा येऊन पडिले, शेवटी त्रास झाला, बहू जाचिले दुःख भोगिले, खूप सोसलं, पण एक कृपा झाली, वैकुंठीचे निदान जाचे वैसे प्रिय करावो, वैकुंठीचे निदान जाचे असले जे प्रगावो, याची गाठ पडली देणे निदरा भय करावो, याची दान पडली देणे निदयाने करावो, याची संगती गेली भक्षीने देखील भीमाती रावो, याची मंदने देखील देखील भीमाती रावो, परस्पर सोयरा फुलवरा बांधिला, तू जम्या तू जम्या फुलवरा बांधिला, तू जगा फुलवरा बांधिला, तू जगा फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा बांधिला, फुलवरा बांधिला तू जम्या फुलवरा बांधिला, जय जगदंबे जय जगदंबे पूर्ण कदंबे पूर्ण कदंबे जगभूत फुलवरा बांधिला, अरे कोणाच्या मागे काय पळापळी करता, तो हा देवाचा ही देव, बढिया माझा पंढरी राव, कोणालाही शरण जाऊ नका, सांगायला यायचा महाराज, त्याचा अर्थ जेवढा आहे की जगाच्या मालकापर्यंत आपण पोहोचावे ही भावना त्या लोकांची होती. आज मात्र कोण्या गावात आंधळा पांगळा वासुदेव तो काही दिसत नाही, आणि आपल्याला समजा आलंही तरी त्याच्याकडे बघून त्याचा ऐकायला कुठं वेळ येऊ, आपल्या घरातल्या टीव्हीत इतके चॅनल झाले आता की ते सगळे चॅनल दिवसातून एकदा सुद्धा लावायला माणसाला वेळ मिळत नाही, एकदा काय देवाच्या उपकाराचं स्मरण होईल त्याला, नाही आठवत. पूर्वी असं म्हणे, मी काही पाहिलेलं नाही पण जुने लोक सांगायचे, एका घरात सासून जात्याजवळ बसावं आणि तीन सुना बसवाव्या, एकीला सांगावं तू निळोबाऱ्याची गवळण म्हण, नाथ महाराजांची गवळण म्हण, तुकोबाऱ्याची गवळण म्हण, तीन सुनांना सासूने सांगावं तू गवळणी म्हण, तू अभंग म्हण, सासू तिथं बसलेली आणि तेव्हा दळून दळायचं घरात. आता आता जर सासूने सांगितलं तू हरिपाठ म्हण, त्याच जातीच्या खोट्याने सासूचं मर्डर होईल, मरू शकते सासू, थोडी काळजी घ्या सासूंनी, काळ प्रतिकूल आहे. कोण ऐकेल महाराज, नाही ऐकू शकत. पण 5-25 वर्ष अगोदरचा काळ खरंच बरा होता, चांगलं ऐकायला मिळायचं, चांगलं शिकायला, अहो बैलाला सुद्धा बोलताना लोक चांगलं बोलायचे, आंधळे पांगळे वासुदेव म्हणायचे लोक, जवळी विठ्ठल रखू माई आपुले करुणेची साई, नाट आहे महाराजांचे, काय तुकोबाऱ्यांचे नाट आहेत एकांतामध्ये म्हणा, स्वतःच्या जीवनाची अनुभूती महाराजांनी शब्दात व्यक्त केली. असंग संग घडले अन्याय बहुत धर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, मला कळत नाही देवा मी काय केलं पाहिजे, अरे तू मला सुचव, अगाय साबळ्या सगुना गुण निधी नाम नारायणा, आमुची परिसा विविज्ञापना सांभाळी दिना आपुरिया. अरे बाबा आमचं ऐक, घरात शेतात का होईना
उपकाराचं स्मरण तुम्हाला मला परमात्म्याचं होतं, पण आज देवाच्या उपकाराचं स्मरण नाही. मनुष्याने देवाच्या उपकाराच्या स्मरणात जीवन जगलं तर देवाच्या मनोगताप्रमाणे आपलं जीवन परमात्म्याकडे नेता येईल, आणि अपेक्षा त्याची एवढीच आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका, मग तुम्ही माझ्याकडे या ही परमात्म्याची अपेक्षा आहे. काहो संतांचं मनोगत काय आणि त्यांच्या मनोगताप्रमाणे आपण का जगलं पाहिजे. संतांचं मनोगत हे आहे की तुम्ही याच मार्गाने अनेक जण गेले, आम्ही सुद्धा तुमच्याकरता त्याच मार्गाचा अवलंब केला. खरं तर आमचा प्रवास इथला नव्हता, पण आम्ही तुमच्याकरता इथं आलो आणि तुम्हाला हे सांगतोय, तुम्ही आमचं ऐकावं. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंथे चालो जाता. तुम्ही जा करारे बापानो साधन हरीची, अहो डोक्यावर घ्यावं, दारोदार देव फिरवावा, विनंती करावी वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून संतांनी देव समजून सांगावा. अर्थात संतांचं मनोगत आहे की आपण परमात्म्याच्याच वाटेला लागावं. परमात्म्याचं मनोगत आहे मी दिलेल्याची जाण तुम्ही ठेवावी. पण ज्या घरात आपण जन्माला आलो त्या आई वडिलांचं सुद्धा काहीतरी आपल्याकडून मनोगत आहे. काय मनोगत आहे हो त्यांचं, त्या मनोगताप्रमाणे जर जगायचं असेल तर तुकोबर म्हटले तुम्हाला माझा आजचा अभंग बघावा लागेल. काय मनोगत आई वडिलांचं, आधी आई वडिलांचं मनोगत जाणून घेऊ आणि नंतर त्याचा त्या शब्दाचा विचार करू. जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आई वडिलांचं मनोगत व्यक्त करतात सेवेला घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुसरं चरण सॉरी स्वर्गीचे पूर्व राजा